मित्रांनो आपण परत एकदा प्रॉब्लेम सेट टू यातला फर्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह यातला थर्ड सब क्वेश्चन बघतोय. डेसिमल एक्सपान्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग म्हणजे संपायला नको पण रिकर व्हायला पाहिजे, पुन्हा पुन्हा तोच अंक यायला पाहिजे. नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग हे लक्षात ठेवायचं. काय विचारले आता सगळ्यात पहिल्यांदा आहे 2/5. दोनला जर आपण पाच ने भाग दिला, पाच शून्य शून्य, पाच चोक वीस, भागाकार संपला. संपला म्हणजे हे टर्मिनेटिंग आहे, म्हणजे याला आपण नॉन टर्मिनेटिंग म्हणू शकत नाही. दुसरं बघा काय आहे 3/16. तीनला सोळाने भाग देऊ, सोळा शून्य शून्य, सोळा एक सोळा, चौदा उरले, सोळा एक सोळा, सोळा दोन बत्तीस, सोळा त्रिक अठ्ठेचाळीस, सोळा चौक चौसष्ट, सोळा पंच्याऐंशी, सोळा सक शहाण्णव, सोळा सती एकशे बारा, सोळा आठी एकशे अठ्ठावीस, सोळा आठी एकशे अठ्ठावीस, बारा उरले, सोळा एक सोळा, सोळा दोन बत्तीस, सोळा त्रिक अठ्ठेचाळीस, सोळा चौक चौसष्ट, सोळा पंच्याऐंशी, सोळा सक शहाण्णव, सोळा सती एकशे बारा. आता इथे आठ उरले, सोळा पंचे ऐंशी. भागाकार संपला, संपला म्हणजे हा टर्मिनेटिंग आहे, मग त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग म्हणू शकत नाही. आता आहे 3/11. 3/11 चं बघा, तीनला अकराने भाग देऊ, अकरा शून्य शून्य. आता अकरा दुणे बावीस, आठ उरले, अकरा साती सत्याहत्तर, पुन्हा तीन उरले, अकरा दुणे बावीस, पुन्हा आठ उरले, अकरा साती सत्याहत्तर. म्हणजे भागाकार संपत नाहीये नॉन टर्मिनेटिंग, पण तेच ते अंक येत आहेत 2/7, 2/7, 2/7, 2/7. तर याला आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप असं म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणून आपला आन्सर आहे सी. ओके, तुम्ही याच प्रकारे 137 सुद्धा 25 नी भाग देऊन बघू शकता. पुढचा प्रश्न काय आहे बघा, एव्हरी पॉइंट ऑफ द नंबर लाईन. आपण जर एक नंबर लाईन ड्रॉ केली, ही लाईन आहे, या लाईनवर आपण इथे लिहिला झिरो, इथे लिहिले वन टू, मायनस वन मायनस टू. इथे आपण फक्त इंटीजर्स रिप्रेझेंट केले, पण या इंटीजर्सच्या मध्ये फ्रॅक्शन्स आहेत, त्या फ्रॅक्शन्स पैकी काही रॅशनल आहेत काही इरॅशनल आहेत. म्हणजे नंबर लाईनवर नॅचरल नंबर्स पण असतात, इरॅशनल पण असतात, रॅशनल पण असतात, असे सगळे मिळून जे असतात त्यांना आपण म्हणतो रिअल नंबर्स. म्हणून एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाईन रिप्रेझेंट रिअल नंबर्स. रिअल नंबर्स का म्हणायचं, कारण इथे हे सगळेच आहेत. नॅचरल मध्ये पण, रिअल मध्ये नॅचरल पण असतात, रिअल मध्ये रॅशनल पण असतात, रिअल मध्ये इरॅशनल पण असतात, आणि इथे सगळे नंबर्स आहेत म्हणून त्यांना आपण रिअल नंबर्स असं म्हणतो.